सांगितलं हे सगळं म्हणजे हे एनसीपी पासून सुरू झालं. कसं आहे या सगळ्याच्या मध्ये एवढीशी कोणतरी गोष्ट बोलते आणि काहीतरी होते आणि त्याच्यामधनं हे सगळं जातीच्या राजकारणासाठी वापरले जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. कळलं का? इतकी वर्ष जेव्हा ह्याच्या अगोदरची माणसं जन्माला आली त्याला काही इतिहास कळत नव्हता का? त्यांनी काय वाचला नव्हतं काय? की ह्यानाच आता कळायला लागला, ह्यानाच अभिमान जागृत झाला. सांगितलं हे सगळं म्हणजे हे एनसीपी पासून सुरू झालं. तुम्हाला पत्रकार असून माहितीच नसतं ना, बरं का? तुम्ही काय ह्या पुस्तकात न घ्यायचं आणि इथे उतरवायचं, याच्या पलीकडे काय असतं? एनसीपीच्या जन्मापासून ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या. जे शरद पवार साहेब स्वतःहून कधीही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाहीत, काढून बघा त्यांची भाषणं व्यासपीठावरती. शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचं का, मी त्यांच्या पत्र त्यांची मुलाखत घेतली तेव्हा पण विचारलं होतं आणि त्याच्यात त्यांनी असं उत्तर दिलं होतं की शाहू फुले आंबेडकर हा एक विचार आहे. मग शिवाजी महाराजांचा काय विचार नव्हता? त्या विचारावरती आधारित पुढचे विचार आहेत ना. मूळ विचार हा शिवरायांचा ना. आणि प्रश्न असा आहे ना की हे कसं आहे, मग शिवरायांचं नाव घेतलं की मग मुस्लिम मतं जातात, मग कुठच्यातरी टोळ्या उभ्या करायच्या फंडिंग द्यायला करून आणि मग त्यांच्याकडनं शिवाजी महाराजांचं राजकारण करून घ्यायचं. म्हणजे हे मग इतर समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये जशी जशी फूट पाडता येईल तेवढा फक्त प्रयत्न करायचा आणि मग हेही खिशात घालायचं, हेही खिशात घालायचं. हे सगळं तेव्हापासून सगळं सुरू झालं. काढून बघा मी चुकीचं सांगत असेल तर. महाराष्ट्रामध्ये हे विष कालवलं गेलं 1999 पासून. आणि मग ह्यांनी इकडनं सुरू करायचं, ह्यांनी इकडनं सुरू करायचं, बस हेच उद्योग सुरू आहेत आणि मूळ सगळे विषय राहतात बाजूला.